आपण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत चारवाक आणि मधुर जग पुरस्कारांचं वितरण इथे जावेदजींच्या हस्ते होत आहे आणि त्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी जगदीश काबरे यांना पाचारण करतो जगदीश काबरे सर नास्तिकतेचा विचार हा आपल्या भारतामध्ये तर शेकडो वर्ष आहे पण नास्तिकता अजून आपल्याकडे रुजलेली नाही नास्तिक था था पन, हा नास्तिकतेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एकटेपणाची भीती वाटते समाजातनं तुटल्यासारखं वाटतं पण जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात त्यांचा लढा हा खरा आस्तिकांच्या विरोधात नसतो तर त्यांचा लढा हा खरा आस्तिकांच्या विचाराच्या विरोधात असतो आणि आगरकरांनी नेहमी सांगितले की विचार कलहाला कशाला घाबरायचं म्हणून नास्तिक हे आपले विचार ठामपणे मांडून देवाधर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांमध्ये विचार करायला त्याला प्रवृत्त करतात ह्याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा नसतो पण त्यांच्यामध्ये आज आस्तिकांना त्यांनी विचार करावा आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत रूढी आहेत अंधश्रद्धा आहेत त्या टाळाव्यात त्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजवायचा प्रयत्न करत असतात ह्याचार्थ नास्तिक कुणी मोठे विद्वान असाला भाग नाही पण त्यांना विचाराची दिशा तिकडलेली आहे आणि ती विचाराची दिशा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना ती विचाराची दिशा देणं हे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे ही नास्तिकतेची पायरी जी आहे ती विवेकवादाकडे जाणारी आहे तर ह्या नास्तिकतेची ठाम भूमिका घेऊन ब्राईट सोसायटी गेली दहा वर्षे काम करत आहे आणि जी माणसे आयुष्यभर नास्तिकतेची भूमिका घेऊन लोकांमध्ये विवेकवाद रुजवायचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांसाठी ब्राईट संस्थेतर्फे चारवाक पुरस्कार दिला जातो कारण आपण आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतीय परंपरेत चारवाक हा आद्य नास्तिक समजला जातो तर अशा माणसाला की ज्यांनी आयुष्यभर ह्या सगळ्या समाजाविरोधात दोन हात करून प्रवाहाविरोध बहूनही त्यांनी नास्तिकतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासाठी हा चारबाग पुरस्कार असतो त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आज गेल्या नऊ दहा वर्षात आपण पाहतोय की सामाजिक परिस्थिती प्रचंड विभाधित झालेली आहे धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे परधर्म द्वेष वाढवला जात आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यात जर जो कोणी नास्तिकतेचा विचार मांडतो त्याला एक तर धर्मद्वेषी समजलं जातं देशद्रोही समजलं जातं आणि त्याच्या विरोधात अनेकदा केसेस पण केल्या जातात असा अनुभव काही कार्यकर्त्यांना येतो मग अशा वेळेला तरीसुद्धा न डगमगता जी काही मंडळी आहेत की जी ह्या सगळ्यांसाठी असा सगळ्या अंगावर हे सगळं झेलून सुद्धा धाडसाने संपूर्णपणे चिकित्सा देवाधर्माची करायला मागे पुढे पाहत नाही तेव्हा अशा लोकांसाठी की या प्रवाहाच्या विरोधात पोहूनसुद्धा जी पुढची पिढी आहे ती धाडसाने काम करते आहे त्यांच्यासाठी मधुर जग पुरस्कार दिला जातो मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने एक ग्वाही देऊ इच्छितो की ह्या सगळ्या प्रवाहाच्या विरोधात तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही नास्तिक असलात तरी द समाजाला घाबरून ते, समाजा ते प्रकट व्हायचं टाळू नका कारण आपण बघतो की आस्तिक लोक मोठ्या प्रमाणात आपलं आस्तिकत्व मिरवत असतात ते मिरवत असतात मग नास्तिकाने आपलं आस्तिकत्व मिरवलं बिघडलं कुठे उलट आपण नास्तिक झालो म्हणजे विचार करून प परावर्तित होतो आहे आणि अशा प्रकारे लोकांना परावर्तित करायचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या सगळ्याबरोबर ब्राईट सोसायटी ही तुमच्या सगळ्यासोबत आहे तुम्ही एकटे नाही आहात ही मी ग्वाही देऊ इच्छितो